2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती खेळ प्रकाराला वगळण्यात आले. ऑलिम्पिक एशिया नंतर सर्वात मोठी समजली जाणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत कुस्तीगीर आणि नेत्रदीप कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचा समावेश व्हावा अशी मागणी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळी यांनी केली आहे. नमस्कार. संपूर्ण कुस्ती क्षेत्रासाठी एक धक्कादायक बातमी आलेली आहे. आगामी 2026 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधून कुस्ती या खेळाला वगळण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे आम्ही याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. तसं बघितलं तर खऱ्या अर्थानं ऑलिम्पिक एशियाड नंतरची तिसरी महत्वाची आणि दर 4 वर्षांनी येणारी जी क्रीडा स्पर्धा असते ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने व आपल्या महाराष्ट्राने या स्पर्धेत नेत्रदीपक अशी कामगिरी आपल्या पैलवानांनी केलेली आहे. खऱ्या अर्थानं भारताचा तिरंगा हा जास्तीत जास्त पुढे नेण्यामध्ये उंचावण्यामध्ये या कुस्ती या खेळाचा समावेश आहे. तसं बघितलं तर त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पैलवान या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि त्यांनी सुवर्ण पदकांनी त्या ठिकाणी विजेते झालेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम नाम हे गुरुवर्य आदरणीय हरिश्चंद्र बिराजदार मामा यांनी 1970 साली सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर अप्पालाल शेख यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर राम सारंग सर यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याच्यानंतर नरसिंह यादव सर यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. राहुल नाना आवारे यांनी सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं होतं. असे सुवर्ण पदक जर महाराष्ट्रातील पैलवान जर घेत असतील आणि यांचा पाया ह्या ऑलिम्पिकसाठी आपला भक्कम करत असतील तर या स्पर्धा होणं ही काळाची गरज आहे. कुस्ती ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने नव्हे तर जागतिक ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि म्हणूनच कुस्ती हा खेळ पूर्वीसारखा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात यावा ही आमच्या कुस्ती मल्लविद्या महासंघाकडून पुन्हा एकदा आपणास विनंती केली जाते. आणि हा निर्णय जो घेतलेला आहे तो निर्णय कॅन्सल करून पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्र पुन्हा एकदा आनंदाची खुशखबर द्यावी ही मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.